आज प्रहार जनशक्ति पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना आज सोलापुरातील मशिदीचा विषय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जे उपद्रव सुरू आहे त्या संदर्भात निवेदन देऊन त्यांच्याकडे आज एक न्यायाची मागणी करण्यात आली आहे। खरं म्हणजे पाडवा मेळावा झाल्यापासून सोलापूरसह महाराष्ट्रभरात सध्या वातावरण खराब करण्याचे काम काही विशिष्ट लोक करू लागलेत, त्याच्यामुळे महाराष्ट्राची शांतता भंग होऊ लागली आहे। त्याचबरोबर सोलापुरात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला। कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना प्रार्थना करण्यापासून किंवा हनुमान चाळीसा असेल, नमाज पठण असेल, अजान देण्यासाठी असेल, ते भारताच्या संविधानाने त्यांना अधिकार दिले असताना अशा प्रकारे या ठिकाणी मात्र काही लोक जाणूनबुजून मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावण्याचा काल प्रयत्न झाला, तो पोलिसांनी अयशस्वी केला। असला तरी सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या भयभीत वातावरण निर्माण झालं असल्यामुळे अल्पसंख्याक समाज सध्या गाढ चिंतेत असल्याचे दिसून येत असल्यामुळे आज माननीय मंत्री रामदास आठवले साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन या संदर्भात तातडीने माननीय पोलीस आयुक्तांना निर्देश देण्याचे आदेशित करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे। त्याचबरोबर सोलापूर पोलिसांकडून गेल्या 3-4 दिवसांपासून मशिदीचे भोंगे बंद करण्यासंदर्भात 5 वेळ नमाजचे 2-3 दिवस बंद ठेवावे अशी त्यांनी विनंती करत आहे, परंतु ठोस कारण सांगत नसल्याने त्यासाठी आम्ही मशिदीवरचे भोंगे हे आजकाल लावलेले नाही आहे आणि सर्व भोंगे हे कायदेशीर परवानगी घेऊनच लावण्यात आलेले। त्याचबरोबर काही मशिदीचे परवाने हे माननीय सहाय्यक पोलीस विभाग 1 आणि 2 यांच्याकडे प्रलंबित आहे, तेसुद्धा तातडीने अदा करण्यात यावे, जेणेकरून कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये कुठल्याही धर्माला व्यत्यय आणू नये। आम्ही कुठल्याही जाती धर्माला टार्गेट करत नाही किंवा त्याचा विरोध करत नाही, परंतु सर्व जाती धर्माचे लोक चांगल्या पद्धतीने कसं राहतावे यावे आणि हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब आपले भाई भाई या उक्तीप्रमाणे सर्वजण एकत्र मिळून राहायला पाहिजे या एकमेव उदांत हेतूने आज माननीय मंत्री आठवले साहेबांनी या ठिकाणी निवेदन देण्यात आले।